स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टेलिग्राम चॅनल वर दिलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे आता आपली मराठी 120 शब्द प्रति मिनिटची पूर्व परीक्षा होणार आहे। सर्वांनी शक्यतो हेडफोनचा वापर करा, आवाज व्यवस्थित ऐकू येईल। माझा आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू येत आहे का नाही हे लाइव चॅट चालू आहे, त्यामध्ये मेसेज करून सांगा। कमेंट्स मध्ये मेसेज न करता लाइव चॅट चालू आहे, त्यामध्ये मेसेज करून सांगा। ओके, सर्वांना व्यवस्थित आवाज ऐकू येत आहे। जर कोणाला आवाज ऐकू येत नसेल तर त्यांनी आपला मोबाईलचा नेटवर्क वगैरे तपासून घ्या। सर्वांनी लवकरात लवकर जॉईन होण्याचा प्रयत्न करा, आपल्याला लगेच परीक्षा सुरू करायची आहे। तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील तर त्यांनासुद्धा सांगा। अशाच प्रकारे आपण इंग्रजीची पूर्वपरीक्षासुद्धा घेणार आहोत, त्याचे वेळापत्रक लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगितले जाईल। सर्वजण जॉईन होत आहेत, तोपर्यंत जे जे उपस्थित आहेत त्यांनी एकदा ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या। बऱ्यापैकी विद्यार्थी जॉईन झालेले आहेत। पूर्वपरीक्षेचे स्वरूप कसे असेल ते थोडक्यात सांगतो, ते ऐकून घ्या। एकूण दोन डिक्टेशन दिले जातील। पहिल्या डिक्टेशननंतर 2 मिनिटांचा गॅप असेल आणि त्या 2 मिनिटांच्या गॅपमध्ये तुम्ही पुढच्या डिक्टेशनची तयारी करायची आहे। पेन्सिल वगैरे शार्प करून घ्यायची आहे। आणि सर्वांना एक विनंती आहे की GCC परीक्षा पास होईपर्यंत पेन्सिलचाच उपयोग करा, आताच पेनाचा उपयोग करू नका। आणि दोन्ही डिक्टेशन झाल्यानंतर मराठी 120 शब्द प्रति मिनिटच्या परीक्षेला 2 तास 30 मिनिटे इतका लिप्यंतरासाठी वेळ आहे। त्या वेळेमध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेशन करायचे आहे आणि दिलेल्या डिक्टेशनचे कोणतेही PDF आम्ही तुम्हाला देणार नाही। ट्रान्सलेशन केल्यानंतर ते चेक करायचे असल्यास हाच व्हिडिओ लाईव्ह झाल्यानंतर यूट्यूबवर उपलब्ध असेल। पुन्हा हाच व्हिडिओ चालू करून तुम्ही तुमचे लिप्यंतर तपासू शकता। आणि चेक करत असताना तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करू शकता, तशी सेटिंग यूट्यूबमध्ये आहे। ही झाली सर्व थोडक्यात माहिती। आता आपण परीक्षेला सुरुवात करूया। सर्वजण आजच्या ह्या पूर्वपरीक्षेला तयार आहेत का नाही हे एकदा लाईव्ह चॅटमध्ये मेसेज करून सांगा, आपल्याला लगेच परीक्षा सुरू करता येईल। कोणत्याही रिझल्टबद्दल किंवा जाहिरातीबद्दल मेसेज करू नका, आता आपली फक्त GCC चीच पूर्वपरीक्षा होईल। ओके, पुढच्या 30 सेकंदांनी आपला आजचा पहिला डिक्टेशन दिला जाईल। सर्वजण डिक्टेशनसाठी तयार रहा।
बी रेडी स्टार्ट। बंधू आणि भगिनींनो, परिच्छेद आपल्या कंपनीच्या 60व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। परिच्छेद कंपनीचा 2011-12 हिशेबाचा तक्ता व संचालकांचा अहवाल यापूर्वीच आपल्या हाती पडलेला आहे। त्यावरून व्यवसायाच्या दृष्टीने कंपनीला गेले वर्ष समाधानकारक होते हे आपल्या लक्षात येईल। गेल्या वर्षी उत्पादनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तरी एकूण विक्रीमध्ये वाढ झालेली आहे। विशेष लक्षणीय गोष्ट म्हणजे करपूर्व लाभामध्ये 16% वाढ झाली आहे। परिणामतः आपल्या संचालकांनी 18% लाभांशाची शिफारस केली आहे। यासाठी व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांनी जे आटोकाट प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानित असताना आपणही सहभागी व्हाल अशी मला खात्री आहे। परिच्छेद मला हे नमूद करण्यास आनंद वाटतो की आपल्या कंपनीने एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे। मध्य प्रदेशातील सोया प्रक्रियेचा एक नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। सोयापासून निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या निर्यातीमुळे आपल्याला मौल्यवान परदेशी चलन प्राप्त होऊ शकेल। या प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या कर सवलतीमुळे कंपनीचा कराचा भार हलका होणार आहे। परिच्छेद आपण आढावा घेत असलेल्या वर्षी काजूच्या निर्यातीचा व्यवसायही आपण सुरू केला आहे आणि हा व्यवसाय यापुढे आणखीही वाढवण्याचा कंपनीचा सतत प्रयत्न राहील। परिच्छेद मी माझ्या अध्यक्षीय निवेदनात आपल्या कंपनीच्या मुख्य उद्योगावर असलेल्या शासकीय मर्यादाचा उल्लेख केला होता। माझ्या छोट्या उद्योगावर जास्त विश्वास आहे, अशा उद्योगांना प्रोत्साहन देत राहिले पाहिजे, सर्वतोपरी मदत केली पाहिजे असे माझे मत आहे। त्या दृष्टीने शासन अशा उद्योगांना व कार्यक्रमांना सहाय्य करण्याचे आपले उदार धोरण तसेच चालू ठेवील अशी मला आशा आहे। कंपनीने जे नवीन उद्योग सुरू केले आहेत त्यामुळे अन्नधान्याशी संबंधित उद्योगाची वाढ होईल आणि परिणामतः आपल्या देशाचा आर्थिक विकासात मोठी भर पडेल। परिच्छेद त्यानंतर आपल्या संचालक मंडळाने जो उल्लेखनीय कारभार केला आहे त्याचा मी थोडक्यात नामनिर्देश करू इच्छितो। या संचालकाकडून आम्हाला जे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबद्दल त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे। या क्षेत्रातील त्यांची क्षमता व अनुभव वादातील आहे। मला अभिमानाने सांगावयाचे आहे की आपल्या कंपनीचा कारभार पुढील अनेक वर्षे कार्यक्षम, अनुभवी व उत्साही व्यक्तींच्या हाती राहणार असल्यामुळे पुढील काळात कंपनीचा सतत उत्कर्ष होत राहील याबद्दल माझ्या मनात थोडीही शंका नाही। परिच्छेद कंपनीच्या प्रगतीमध्ये विविध स्तरांवर काम करणाऱ्या कंपनीच्या सेवक वर्गाचा फार मोठा हिस्सा आहे, याचा मी मुद्दाम उल्लेख करू इच्छितो। मी आणि संचालक मंडळावरील माझे इतर सहकारी सेवक वर्गाकडून आम्हाला मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांचे अत्यंत आभारी आहोत। स्टॉप। अशा प्रकारे आजचा आपला पहिला डिक्टेशन झालेला आहे। सर्वांना डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा। जे जे उपस्थित आहेत त्या सर्वांनी आजचा आपला पहिला डिक्टेशन कसा गेला हे मेसेज करून सांगा। आपला लाईव्ह चॅट चालू आहे। जर कोणाला मराठी लीगल उतारे, मराठी GCC प्रश्नसंच तसेच इंग्रजी GCC प्रश्नसंच पाहिजे असेल तर त्याबद्दलची सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल स्टेरो महाराष्ट्रावर
उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तुम्ही एका पिन केलेल्या मेसेजमध्ये सर्व माहिती वाचू शकता आणि ते तुम्ही खरेदी करू शकता। आता यानंतर 2 मिनिटांचा गॅप असेल, त्यानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल। सर्वजण पुढच्या डिक्टेशनसाठी पेन्सिल वगैरे शार्प करून घ्या। 2 मिनिटानंतर दुसरा डिक्टेशन दिला जाईल। दोन मिनिटे होत आलेली आहेत। सर्वजण आजच्या ह्या दुसऱ्या डिक्टेशनसाठी तयार आहेत का नाही एकदा मेसेज करून सांगा। लगेच आपण दुसऱ्या डिक्टेशनला सुरुवात करूया। कमेंटमध्ये मेसेज न करता लाईव्ह चॅट ओपन आहे, त्यामध्ये मेसेज करा। ओके, पुढच्या 10 सेकंदांनी आजचा दुसरा डिक्टेशन दिला जाईल। सर्वजण तयार रहा। बी रेडी स्टार्ट। सभासद बंधू भगिनींनो, परिच्छेद आपल्या संस्थेच्या या वार्षिक सभेमध्ये आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आपली संस्था व्यापारी क्षेत्रात अगर औद्योगिक क्षेत्रात फार मोठ्या उलाढाली करणारी संस्था नाही, तर ती समाजातील एका मर्यादित वर्गाच्या सुखसोयी पुरवणारी एक कल्याणकारी संस्था आहे हे आपण जाणताच गेल्या वर्षात आपल्या सभासदांची संख्या जवळपास दुपटीने वाढलेली आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे। त्यामुळे संस्थेच्या या वार्षिक अहवालाबरोबरच नवीन सभासदांना संस्थेविषयी थोडी माहिती देणे हेही माझे कर्तव्य समजतो। परिच्छेद आपली ही वसाहत मुख्य शहरापासून बऱ्याच लांब अंतरावर व गावाच्या बाहेर असल्यामुळे व या वसाहतीतील सर्वच रहिवासी नोकरी पेशातील असल्यामुळे त्यांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी मुख्य शहरात जाणे बरेच गैरसोयीचे व त्रासाचे होते व तेवढा वेळही त्यांचे जवळ नसतो। आपली ही गरज लक्षात घेऊनच आपण या संस्थेची स्थापना 5 वर्षांपूर्वी केलेली आहे। यात कापड, धान्य, किराणा आणि भाजीपाला यांची दुकाने काढून वाजवी भावात
चांगला माल व तोही अगदी जवळ व त्वरित आपण सभासदांना उपलब्ध करून देतो। आपल्या या संस्थेचे कार्य एवढ्यावरच मर्यादित नसून येथील मुलांसाठी एक पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळाही आपण उघडलेली आहे। तसेच तातडीने योग्य आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून एक लहानसा पण सुसज्ज दवाखानाही आपण काढलेला आहे। त्यामुळे आपले संस्थेचे व्याप आता खूपच वाढलेला आहे, पण सर्व सभासदांची योग्य व आपुलकीची साथ मिळत असल्यामुळे संस्थेचा व्यवहार अगदी सुरळीत चालू आहे। ही आपणा सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे। परिच्छेद: आज आपल्या संस्थेचे 1000 सभासद असून एकूण भाग भांडवल 1,25,000 रुपयांचे आहे। मागील वर्षात आपण या भांडवलावर 30,000 नफा मिळवलेला आहे। गेल्या 5 वर्षात आपण मिळवलेल्या नफ्याचा आकडा त्यामुळे आता जवळपास 80,000 घरात आहे। इतक्या मोठ्या केवळ नफ्याचे आपण काय करतो असा प्रश्न त्यामुळे साहजिकच निर्माण होतो, कारण आपले स्थायी भांडवलच इतके आहे की त्यावर आपले संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत चालत असतात। गेल्या 5 वर्षात झालेल्या नफ्यातून वसाहतीतील नागरिकांच्या सोयींसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल आपण बांधलेले आहे। त्याचप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी एक क्रीडांगणही तयार केलेले आहे। आपल्या वसाहतीत नेहमी साजरे होणारे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण एक सभागृहही बांधलेले आहे। अर्थात नफ्यांच्या या भांडवलावर आपण बँकेकडून कर्ज घेऊनच ही सर्व कामे केलेली आहेत व बँकेच्या या कर्जाची फेड आपण केवळ 5 वर्षातच करणार आहोत। ही कर्जफेड झाल्यानंतर आपल्या संस्थेचे क्षेत्र अधिक व्यापक आणि उपयुक्त करण्याचा आपण विचार करणार आहोत। स्टॉप। अशा प्रकारे आजचे दोन्ही डिक्टेशन झालेले आहेत। आजची ही परीक्षा तुम्हाला कशी वाटली हे मेसेज करून सांगा। तसेच ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। अजूनही परीक्षेसाठी काही दिवस शिल्लक आहेत। जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा। आपल्या चॅनलवर असलेले डिक्टेशन हे सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांमधूनच दिलेले आहेत आणि तेच परीक्षेला रिपीटसुद्धा होऊ शकतात, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। अशाच प्रकारे मागच्या वेळेसुद्धा आम्ही पूर्वपरीक्षा घेतली होती, त्याचे डिक्टेशनसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। त्यासाठी स्वतंत्र प्लेलिस्टसुद्धा आहे, ते तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे आपण इंग्रजीची परीक्षासुद्धा लवकरच घेणार आहोत, त्याबद्दलचे वेळापत्रकसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सांगितले जाईल। अशाच प्रकारे तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करत चला, आम्ही नवनवीन उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येऊ। आज आम्ही येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।